कोल्हापूर उत्तरची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि सगळे पक्ष तयारीला लागलेले आहेत भाजपकडून सत्यजित नाना कदम यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आपल्यासोबत नाना आहेत नाना कशा पद्धतीनं तयारी केलेल्या आहेत कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आज मला आदरणीय प्रदेशाध्यक्ष दादा पाटील यांनी त्याची घोषणा केली गेले बरेच दिवस चालू होते की ही निवडणूक बिनिवृत्त होईल माझं असं मत आहे लोकशाहीला लोकांनी सामोरं गेलं पाहिजे आणि जनतेकडून जो काही उमेदवार निवडून येईल त्याला लोकांनी निवडून जनतेनं स्वीकारलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही बारा एप्रिलला निवडणूक होणार आहे त्याबद्दल त्या ठिकाणी माझी निवडणूक लढवण्याची इच्छा जी होती ती ते त्यांनी ते आता पूर्ण केलेली आहे पुढची जबाबदारी आमची आहे पक्षाचं गेले दहा वर्ष जे काय केंद्रामध्ये काम चालू आहे त्या कामाच्या माध्यमातून परवाच्या ज्या चार राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागला तो जनतेनं दिलेला आहे जनतेचा कौल जो म्हणतो आहे तो जनतेचा कौल भाजप पक्षाकडून आहे कोल्हापूरचं पण मी काय वेगळंच सांगायची गरज नाही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार येणाऱ्या बारा तारखेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच विजयी होईल यामध्ये मला कुठं काही शंका वाटत नाही पण ही निवडणूक कुठंतरी बिनविरोध केली जाईल अशा पद्धतीचं देखील सांगितलं जाते त्याबद्दल काय म्हणतात आता प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आहे हे निवडणूक होणार आमची भूतरचना आमचे सगळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज झाला आपण बघितला नक्कीच ही निवडणूक होणार आहे कुठले मुद्दे आहेत जे तुम्हाला खास करून या कोल्हापूर उत्तरमध्ये काम करायला पाहिजे असं वाटतं गेले पंधरा वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे गेले दहा वर्षे मी या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो कोल्हापूरचे जे काय प्रश्न आहेत त्याची जाण मला आहे आत्ता सध्या सगळ्यात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे कोल्हापुरात येणारा एकोणीस सालापासून पूर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्याकडं त्याकडं ते त्यांचं दुर्लक्ष आहे कोल्हापूर पंचगंगा प्रदूषणचा महत्त्वाचा विषय ज्या कोर्टाने पोल्युशन बोर्डाने महानगरपालिकेच्या आयुक्तांना आरोपी केलं नोटिसा काढल्या तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्याकडे पण ह्याचं दुर्लक्ष आहे नाला विकास स्टॉम वॉटर योजना बी टिनर गुंटेवारी असे बरेचसेच जे काही प्रश्न आहेत त्याची जाण गेले दहा वर्षे महानगरपालिकेमध्ये काम करत असल्यामुळं मला आहे या सगळ्या प्रश्नाचा पाठपुरावा करून नक्कीच मी ल हे सोडवीन याची मला खात्री आहे आणि कोल्हापूरची जनता हे आता सुज्ञ झालेली आहे कुठल्याही भूलतापांना बळी पडणार नाही येणाऱ्या गेल्या दहा वर्षात जे काय त्यांनी काम केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलं आहे त्यामुळे त्या लोक त्यांना पालकमंत्र्यांना निवडणुकीला सामोरं जायचं नाही माझं मत आहे जनतेसमोर त्यांनी यावं आणि सांगावं मी त्यांना वारंवार असा मी आणि आमचे भाऊ सुनील कदमी यांनी वारंवार पत्रकार परिषदेत घेतल्या व कोल्हापूर महानगरपालिकेतील जे काही चुकीचे विषय झालेले आहेत याबद्दल त्यांना सांगितलं बिंदू चौकात या बावड्यात या सर्किट हाऊसला या आम्ही त्यामध्ये आपण समोरासमोर बसून चर्चा करूया तरी देखील ते काय आव्हान स्वीकारायला तयार नाहीत त्यांना त्यामुळं जनतेला सामोरं जायची त्यांचं धाडच नाही त्यामुळे त्यांना बिनविरोध पाहिला आहे पण बिनविरोध काय निवडणूक होणार नाही आता आदरणीय पालक माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व प्रदेशाध्यक्ष भाजप यांनी सांगितलेलं आहे की निवडणूक होणार आहे म्हणून शंभर टक्के निवडणूक होणार व या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निव निवडणूक जिंकणार आपण बघितलं की शहरात अनेक प्रश्न आहेत जे मार्गी लावायचे आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही, ही निवडणूक होईल बिनविरोध निवडणूक होईल अशा पद्धतीचा कुठलाही या ठिकाणी संभ्रम आहे तो कुणी निर्माण करू नये आणि ही निवडणूक जिंकेल असा विश्वास देखील नाना यांनी ना व्यक्त केला आहे कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट